मृत्युंजयाचा आत्मयज्ञ या शुभांगीताई भडबडे यांनी लिहिलेल्या कादंबरीच्या प्रकाशन समारोहाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर स जोग श्री आशुतोष अडोणी श्री अनिल शेंडे शुभांगीताई आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी सर्वप्रथम शुभांगीताईंना मनापासून धन्यवाद देतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी त्यांनी लिहून पूर्ण केली आणि आज या कादंबरीच्या प्रकाशनाकरता त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं खर तर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर खूप साहित्य लिहिलं गेलं त्यांनी स्वतःही मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण केलं आणि माझी आत्मकथा या पुस्तकाच्या माध्यमातनं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानचा सा जो अनुभव आहे जे अनन्वित अत्याचार आहे बारीसोबत झालेला जो संघर्ष आहे त्याही परिस्थितीमध्ये कशा प्रकारे तिथेही परिवर्तन आणण्याचं काम हे संघर्षातनं त्यांनी केलं या सर्व गोष्टी स्वतही ज्याला आपण फर्स्ट हँड म्हणतो अशा प्रकारे नमूद केलेल्या आहेत आणि अनेक लेखकांनी वेगवेगळ्या प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनचरित्रावर त्या ठिकाणी लेखन केलं आहे परंतु कादंबरी रूपामध्ये आपल्याला अशा प्रकारचं लेखन हे कमी आढळतं किंवा त्या प्रमाणात आढळत नाही आणि मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात रिसर्च करून वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्र जे उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास करून एक वस्तुनिष्ठ अशा प्रकारची कादंबरी या ठिकाणी शुभांगीताईंनी लिहिली आणि मी खर तर कधीकधी असा विचार करतो की राहुल गांधी यांचे आभारच मानले पाहिजेत कारण ज्या ज्या वेळी समाजाला सावरकरांचा विसर पडतोय की काय असं वाटतं त्या त्यावेळी राहुल गांधी हे सावरकरांचा उल्लेख करतात आणि संपूर्ण समाज पेटून उठतो आणि पुन्हा एकदा सावरकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची संधी ही आपल्याला मिळते आणि मुळातच आपला भारतीय समाज हा असा आहे की आव्हान आल्याशिवाय तो पेटून उठत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचं आव्हान ते नेहमी निर्माण करतात आणि त्यातनं संपूर्ण समाजामध्ये एक चेतना निर्माण होते आणि आता खरं म्हणजे या लेखनाकरता आपण शुभांगीताईंचे धन्यवाद मानावे की राहुल गांधींचे धन्यवाद मानावे हाही प्रश्न माझ्यासमोर आहे कारण त्यांनी सांगितलं की सावरकरांचा अपमान अपमान करण्याचं काम हे राहुल गांधींनी केल्यामुळे खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती समाजापुढे आणि नवीन पिढी पुढे यावी याकरता हे विपुल लेखन आणि एवढं संशोधन करून लेखन हे ते त्यांनी या ठिकाणी केलंय खरं म्हणजे जेव्हा जेव्हा राहुल गांधी असं म्हणतात की मी सावरकर नाही त्यावेळी नागपुरी भाषेत मला म्हणायची इच्छा होते सावरकर बनायची तुमची अवकातही नाही ज्या अवकात शब्द वापरतो ना त्यावेळेस राज्यात फार लोक त्याचे वेगवेगळे अर्थ काढतात पण नागपुरात अवकात म्हणजे क्षमता असते नागपूरकरांना नागपूरकरांना ते समजत त्यामुळे सावरकर बनण्याची तुमची अवकात नाही म्हणजे क्षमताही नाही कारण सोन्याचा चमचा घेऊन जे जन्माला आले त्यांना अंदमानाच्या कालकोठरीमध्ये त्या ठिकाणी त्या छोट्याशा खोलीमध्ये राहत असताना शौचालयाची व्यवस्था नसताना खायला अत्यंत किळसवाण्या गोष्टी मिळत असताना आणि कोलूचा बैल म्हणून दिवसभर श्रम केल्यानंतर त्या ठिकाणी अशाही परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीला महाकाव्य स्फूर्त त्या व्यक्तीची क्षमता काय आहे याचा अंदाज राहुल गांधींना कधी येऊ शकत नाही अशा प्रकारे अनन्वित अत्याचार सहन करताना त्याही ठिकाणी जे आपले सोबतचे कैदी आहेत त्यांच्याकरता संघर्ष उभा करायचा स्वतः करता, करा करता नाही त्यांच्याकरता संघर्ष उभा करायचा आणि विचार करा एकाच कारागृहामध्ये दोन भाऊ आहेत पण एकमेकांना भेटत नाही आहेत आणि कधीतरी भेट होते आहे तर नजरेने एकमेकाशी बोलतायत आणि तरी देखील त्यांच्यातली देशभक्ती कशा प्रकारची आहे की त्यातनं मला असं वाटतं हजारो लाखो देशभक्त तयार करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं त्यामुळे राहुल गांधी तुम्ही जन्मात सावरकर होऊ शकत नाही तुम्ही सावरकरांच्या केसा इतके देखील होऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही मी सावरकर नाही हे जे सत्य बोलता त्याहीबद्दल मी तुमचे आभार मानतो खरं तर शुभांगीताईंनी छोट्याशा निवेदनामध्ये आपल्या समोर सावरकरांचा जीवनपटच त्या ठिकाणी मांडला एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काय काय करू शकते एका व्यक्तीमध्ये किती आत्मतेज आत्मभान आत्मविश्वास असू शकतो हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वात आपल्याला पाहायला मिळतं अगदी लहानपणापासनं एका विचाराने एका ध्येयाने भारवून अभिनव भारतची स्थापना करण्यापासून तर हळूहळू एक अशा प्रकारच्या विचाराने प्रेरित असलेले लोक जमा करून मुलं जमा करून क्रांतिकारकांची एक टोळी तयार करण्यापर्यंत त्यांनी केलेलं कार्य किंवा लंडनमध्ये सातत्याने क्रांतीची ज्योत पेटवत ठेवत आणि मला असं वाटतं की भारताचा खरा इतिहास हा पहिल्यांदा आमच्या समाजासमोर आला पाहिजे जो इतिहास संपवला गेला होता जो चिरडला गेला होता ज्या भारतीय स्वातंत्र्य समराला शिपायांचं बंड म्हटलं गेलं होतं तो आमचा स्वर्णिम इतिहास हा सामान्यांपुढे आला पाहिजे आणि या दृष्टीनं त्यांनी केलेलं कार्य हे अत्यंत बहुमोल आणि म्हणून ज्यांचा उल्लेख झाला कि त्यांच्यामध्ये किती शक्ती होती हे इंग्रजांनी ओळखलं होतं अन्यथा एका शिकाला आलेल्या तरुणाने लिहिलेलं एखादं पुस्तक हे प्रकाशनापूर्वी बॅन करायचं अशा प्रकारचा विचार त्या काळामध्ये सर्वाधिक बलाढ्य असलेल्या इंग्रजी साम्राज्या पुढे यावा याचाच अर्थ सावरकरांची ताकद काय होती शक्ती काय होती हे त्यांनी ओळखलं होतं की हा तरुण अख्ख्या भारताला पेटवणार आहे हे त्यांना माहिती होतं भारताचं आत्मभान आत्मतेज आणि आत्मविश्वास जागृत करण्याची शक्ती याच्यामध्ये आहे हे त्यांनी जाणलं होतं आणि म्हणूनच ते पुस्तक त्या ठिकाणी बॅन करण्यात आलं पण सावरकरांना आणि त्यांच्या विचारांना त्याही काळी कोणी थांबवू शकत नव्हतं त्यामुळे छपाई नाही होऊ शकली वेगवेगळ्या देशामध्ये नाही होऊ शकली तरी हस्तलिखित कोणी थांबवू शकत नव्हतं आणि ते, ते, ते वेग हस्तलिखित पोचलं आणि त्या हस्तलिखिताने देखील ज्या प्रकारची क्रांती केली आप ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून क्रांतीवीर असलेले सावरकर हे जसे आपल्याला मोहित करतात त्यांची जी काही एक हनुमान उडी आहे आणि मार्सिलिसच्या बंदरावर घडलेला सगळा प्रकार आहे तो जसा आपल्याला आकृष्ट करतो तसंच त्यांचं जे सामाजिक जीवन आहे ते देखील अत्यंत मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांकरना प्रेरणा देणार आहे हिंदुत्वाची व्याख्या ही त्यांनी केली आणि त्यासोबत आमचा समाज आणि आमचं राजकीय अस्तित्व हे रस्तळाला का गेलं याचं खरं अनुसंधान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं आणि मग हा समाज कसा विखंडित झाला आणि त्यातून आमची शक्ती कशी संपली या सगळ्या गोष्टी समजून घेत एक बलशाली हिंदू राष्ट्र कसं तयार करता येईल एक बलशाली समाज कसा तयार करता येईल समाजातला भेद कसा संपवता येईल आणि एक चिरंतन अशा प्रकारची संस्कृती या संस्कृतीतलं जे शास्त्रीय आहे जे वैज्ञानिक आहे ते स्वीकारायचं आणि जे कोणीतरी त्या संस्कृतीमध्ये आपल्या करता स्वता करता किंवा आपल्या स्वार्थाकरता टाकलेलं आहे ते त्याज्य कसं करायचं या प्रकारचा जो विचार त्यांनी मांडला आहे मला असं वाटतं की त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध असतील त्यांचे जाती उच्छेदक निबंध असतील या प्रत्येक गोष्टीतून सावरकरांनी समाजाला प्रचंड मोठी दिशा दिली आणि मला असं वाटतं की विशेषतः जातीभेद संपवण्याकरता त्यांनी केलेलं कार्य हे एक समाजसुधारक म्हणून त्यांची जी प्रतिमा आहे ती खरोखर अत्यंत प्रेरणादायी आहे मराठीच्या शुद्धीकरणाचा त्यांचा जो आग्रह असायचा भाषा शुद्धीचा जो आग्रह असायचा मला असं वाटतं की त्यातनं खऱ्या अर्थानं मराठीला समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं आणि इतके शब्द मराठीला त्यांनी दिले आज आपण वापरतो त्यातले बहुतांश शब्द हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले आहेत मी ज्यावेळेस महापौर झालो त्यावेळी मला कोणीतरी प्रश्न विचारला तुम्हाला माहिती आहे का तुम्ही महापौर झालात हा शब्द कुठनं आला म्हटलं कुठनं आला माहीत नाही पण आमच्या व्याख्यात लिहिला आहे महापौर म्हणाले हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेला शब्द आहे विधानमंडळासारखा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेला शब्द आहे असे अनेक शब्द आहेत त्यामुळे एक विज्ञाननिष्ठ आपल्या संस्कृतीला चॅलेंज करून आव्हान देऊन आणि त्यातलं चांगलं जे आहे ते स्वीकारण्याचा आग्रह धरणारा अशा प्रकारचा समाज सुधारक आणि एक अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचा नेता म्हणून आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांना बघितलंय आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही लेखन त्यांच्यावर शुभांगीताही तुम्ही केलं मी खूप तुमचे आभार मानतो कारण याची आवश्यकता आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपल्याला पिढी दर पिढी पुढे पोचवावंच लागेल कारण आपल्याला कल्पना आहे की या देशामध्ये एक विचार आहे आणि विशेषतः जो काँग्रेसचा विचार आहे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुम्ही देखील आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीच स्वीकारलं नाही या दोघांनाही नाकारण्याचं काम यांनी केलं आणि त्याचवेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाही नाकारण्याचं काम हे त्याच विचारांनी केलं स्वातंत्र्यवीर सावरकर तर म्हणजे विचारा बिचारा शब्द त्यांच्याकरता योग्य नाहीच आहे पण तरी देखील एक असं व्यक्तिमत्व आहे की स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील ज्यांना यातना भोगाव्या लागतात अशा प्रकारचे स्वातंत्र्यवीर सावरकर खरं म्हणजे पुढच्या वर्षी त्यांना स्वातंत्र्यवीर ही पदवी मिळाल्याचं शंभरावं वर्ष आहे आणि तरी देखील त्यांना आजही कोठडीमध्ये किंवा एखाद्या त्या ठिकाणी प्रश्नांकित अशा परिस्थितीमध्ये उभं केलं जातं ही अत्यंत दुर्दैवाची स्थिती आहे पण मला विश्वास आहे की जोपर्यंत या देश देशामध्ये राष्ट्रीय विचार आहे जोपर्यंत या देशामध्ये देव देश आणि धर्माकरता लढणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत तोपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांना या ठिकाणी कोणीही विसरू शकत नाही त्यांचे विचार हे कालजयी आहेत ते कोणी संपवू शकत नाही आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची आरती देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिली आहे त्यांच्याकरता छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत होते आणि म्हणून मला हा विश्वास आहे की या कादंबरीच्या माध्यमातनं तेच विचार हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील मी तुम्हाला एकच विनंती या निमित्ताने करणार आहे खरं म्हणजे वाचनाची आवड असलीच पाहिजे आणि सर्वांनी वाचलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे पण त्यासोबत वेळेस विचार करतो त्यावेळेस वाचनासोबत ऑडिओ बुक्स हा प्रकार देखील आता मोठ्या प्रमाणात प्रचलित झालेला आहे आणि माझं नेहमी म्हणणं असतं की वाचनाची जरी आवड आपण ठेवली तरी देखील वाचनाची आवड कोणाला नसेल म्हणून त्यांच्यापर्यंत विचार आणि साहित्य पोचलं नाही तर तो आपला पराभव असेल आणि म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून देखील या सर्व गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो ऑडिओ बुक स्वरूपात देखील हे पुस्तक आलं पाहिजे आणि याचं ऑडिओ बुक करण्याकरता जो काही खर्च येईल तो मी स्वतः त्या ठिकाणी देईल आपण याचं एक ऑडिओ बुक निश्चितपणे तयार करू की ज्या माध्यमातनं हे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोचून हा जो काही मृत्युंजयाचा आत्मयज्ञ आहे मला असं वाटतं तो धगधगता आत्मयज्ञ तो धगधगता निखारा हा नव्या पिढीच्या हृदयातही धकधकता राहावा अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो आणि या चांगल्या कार्यक्रमात तुम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो खरं म्हणजे आज वि स जोग साहेब या ठिकाणी आहेत अशुतोष अडोणी जी आहेत हे अतिशय सिद्धस्त अशा प्रकारची वक्ते आहेत मला देखील यांचं भाषण ऐकायचं आहे पण मी कदाचित पूर्णवेळ थांबू शकणार नाही कारण उद्या आपल्याला कल्पना आहे की दिल्लीत संसद भवनाचं त्या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आणि त्या मला या गोष्टीचा आनंद आहे की माननीय पंतप्रधानांनी संसद भवनाचं लोकार्पण हे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या दिवशी ठेवलेलं आहे हे देखील एक विलक्षण योगायोग आहे असं मी समजतो आणि म्हणून कदाचित मला विमान करायचं असल्यामुळे मधून जावं लागेल त्याबद्दल अधिक क्षमा मागतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत